हॅलो फ्रेंड्स, आज आपण वुलन डॉल बनवणार आहोत. त्यासाठी दोन कलर वापरलेले आहेत. बाहुलीचा सुरुवातीला बॉडी पार्ट कसा बनवायचा हे बघूत. त्यासाठी अशा प्रकारची बॉडी आपल्याला तयार करायची आहे. त्यासाठी मी पांढरी लोकर वापरलेली आहे. एक 9 सेंटीमीटर आणि रुंदी 9 सेंटीमीटर आणि लांबी 12 सेंटीमीटरचा एक पुठ्ठा घेतलेला आहे. आणि एक 11 सेंटीमीटर लांबीचा आणि 9 सेंटीमीटर रुंदीचा दुसरा एक पुठ्ठा घेतलेला आहे. तर बघूया आपण बॉडी कशी तयार करायची. सुरुवातीला आपण 9 सेंटीमीटर रुंदी आणि 12 सेंटीमीटर रुंदी लांबीचा पुठ्ठा घेऊया. त्याच्यावर अशा प्रकारे राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला. असे 40 राऊंड घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण 40 राऊंड पूर्ण केलेले आहेत. आपण हा दोरा कापून घेऊया. काढून घ्यायचं आहे आपल्याला बाहेर. चिकारे काढून घेतलं आपण पुठ्ठ्यातून. याला आता आपण बांधून घेऊया. परत हा भाग असा उलटा करून घेऊ जेणेकरून आपली गाठ दिसणार नाही. अशा प्रकारे पुन्हा अशा प्रकारे इथे आपल्याला बाहुलीचा चेहरा करायचा आहे. त्यासाठी इतक्यात आपण गाठ बांधणार आहोत. अशा प्रकारे बांधून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आता आपल्याला बाहुलीचे हात तयार करायचे आहेत. त्यासाठी हातासाठी आपण 11 सेंटीमीटर लांबीचा पुठ्ठा घेतलेला आहे आणि 9 सेंटीमीटर रुंदी आहे. त्यासाठी आपण 20 राऊंड घ्यायचे आहेत. हे देखील आपल्याला सुरुवातीच्या पार्ट सारखं काढून घ्यायचं आहे. काढून घेतलेलं आहे. याला अशा प्रकारे बांधून दोन्हीकडून बांधून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, ही साईड आपण एकीकडून बांधली होती, तशीच ही दोन्हीकडून बांधायची आहे. दुसरा पार्ट आपल्याला दोन्ही कडून बांधायचा आहे. इथे देखील अशा प्रकारे बांधायची आपल्याला. अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने बांधून घेतलेले आहे. हे जे सुरुवातीचा चेहऱ्याचा भाग होता, दोन भाग करायचे त्याचे. अशा प्रकारे बांधून घ्यायचे. हा भाग इथला भाग जाडच राहू द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण बांधलेला आहे. हा जो खालचा भाग आहे आपण या बाहुलीचा ड्रेस तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला बाहुलीचा ड्रेस तयार करायचा आहे. इथे मी गुलाबी कलर वापरलेला आहे. तर बघूया आपण ड्रेस कसा तयार करायचा. आपल्याला 15 साखळ्या घ्यायच्या आहेत. जी सुरुवातीची साखळी आहे त्याच्यात आपल्याला जोडून घ्यायचं आहे. असं गोल तयार करायचं आहे. अशा प्रकारे जोडून घेतलेलं आहे. 2 साखळ्या घ्यायच्या.
प्रत्येक 15 साखळ्यात प्रत्येक साखळीतून एक एक खांब घ्यायचे आहेत. 15 खांब येतील. जिथे जोडले तिथे आणखी एक खांब घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 30 खांब घ्यायचे आहेत. हे जे 15 खांब आहेत त्या 15 प्रत्येक खांबातून दोन दोन खांब घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, मोठे खांब घ्यायचे आहेत, छोटे नाही घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण राऊंड तयार करायचे आहे. हे बघा, एक आणि दोन अशा प्रकारे पूर्ण गोल. प्रत्येक खांबातून दोन दोन खांब घेतलेले आहेत. 30 खांब पूर्ण होतील आपले. ते आपण सुरुवातीच्या साखळीला जोडून घ्यायचं. पहिल्या स्टेपला 15 खांब, दुसऱ्या स्टेपला 30 खांब. परत दोन साखळे, आणखी एक खांब. दोन खांब झालेले आहेत. त्याच्या पुढच्या खांबात एक खांब घ्यायचा. त्याच्या पुढच्या दोन खांब घ्यायचे. अशा प्रकारे एका याच्यात एक खांब आणि त्याच्या पुढच्या याच्यात दोन खांब. एक दोन, एक एक दोन. एक दोन, एक एक दोन, एक. अशा प्रकारे पूर्ण गोल तयार करायचा. एक खांब पुन्हा दोन खांब. अशा प्रकारे एका याच्यातून एक खांब आणि एका याच्यातून दोन खांब पूर्ण राऊंड तयार करून घेतले. आपण जोडून घेऊया. इथे बॉर्डरसाठी मी पांढरी लोकर वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती वापरू शकता. पांढरी लोकर जोडून घेऊया. जोडून घेतलं, एक साखळी घ्यायची आहे. प्रत्येक खांबातून आता छोटा खांब घ्यायचा. अशा पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड छोटा खांब घ्यायचा. अशा प्रकारे छोटे खांब घेऊन राऊंड पूर्ण करायचा. दोरा कट करून घेऊया. आपण हा वरचा भाग तयार करून घेऊया. जो भाग पुढे ठेवायचा आहे तुम्हाला, तिथून आपण तीन खांब घेऊया. दोरा जोडून घ्यायचा.
अशा प्रकारे एक साखळी घ्यायची. हिजेवरचे 15 खांब आहेत, तर कोणत्याही तीन याच्यात छोटे खांब घ्यायचे. एक दोन आणि हा तीन, अशा प्रकारे एक दोन तीन एक साखळी घ्यायची आहे. पुन्हा त्या तीन खांबावर तीन छोटे खांब घ्यायचे. एक दोन तीन, पुन्हा साखळी. साखळी घेतल्यानंतर अशा प्रकारे फिरवायचे. पुन्हा तीन खांबावर तीन खांब घ्यायचे, छोटे खांब घ्यायचे. असे आपल्याला 8 स्टेप करायचे आहेत. 3 झालेले आहेत, आणखी 5 करायचे. 8 वेळेस 3 खांब घ्यायचे, 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एक साखळी घ्यायची. आता दोन छोटे खांब घ्यायचे. सुरुवातीचा एक खांब हा मधला खांब सोडून द्यायचा आहे, त्याच्या पुढच्या खांबावर खांब घ्यायचे. हे झाले दोन खांब. पुन्हा साखळी, पुन्हा दोन खांब. दोन स्टेप करायचे. एक साखळी, पुन्हा एकच खांब घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोरा कट करून घ्यायचा. एवढा दोरा उरेल असा, अशा प्रकारे दोरा कट करायचा. अशाच पद्धतीने हा देखील भाग पूर्ण करून घ्यायचा. गाठ घ्यायची आहे. हा जो खांब आहे, इथेच आपल्याला हा दोरा जॉईन करायचा आहे. साखळी घ्यायची दोन, एक दोन, त्याच्या पुढच्या खांबावर खांब घ्यायचा आहे. एक छोटे खांब घ्यायचे आहे. इकडे जसे तीन खांब घेतले, तसेच इकडे देखील तीन खांब घ्यायचे. एक दोन तीन, एक दोन आणि हे तीन, अशाच प्रकारे तीन खांबाचे 8 स्टेप करायचे आहेत. एक साखळी, मग तीन खांब. आठ वेळेस पूर्ण करायचं आपल्याला. 8 स्टेप पूर्ण झालेले आहे. एक साखळी, पुन्हा दोन स्टेप करायचे. दोन खांबाचे दोन स्टेप करायचे. तीन खांबाचे 8 स्टेप आणि दोन खांबाचे दोन स्टेप. एक आणि हे दोन दोरा कट करून घ्यायचे. अशा प्रकारे ड्रेस तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आपण जी सुरुवातीला बॉडी केली होती, हा ड्रेस त्या बॉडीला घालून घ्यायचा. हा जो कापलेला भाग आहे तो आपल्याला आतून घालायचा आहे.
अशा प्रकारे हा जो राऊंड होता त्यातून आपल्याला लावली घालून घ्यायची आहे. तर हे बंद मागच्या साईडने बांधून घ्यायचे अशा प्रकारे. इकडचा देखील आपल्याला ह्याच खांबातून काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला बाहुलीची कॅप तयार करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला बाहुलीची कॅप तयार करायची आहे. त्यासाठी ड्रेसचा जसा कलर आहे तोच कलर आपल्याला कॅपला वापरायचा आहे. दहा टाकाय घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गोल तयार करायचे. तीन साकळ्या घ्यायच्या आहेत, एक दोन तीन. त्या गोलमधून 15 खांब घ्यायचे आहेत मोठे. 15 खांब झाले. सुरुवातीच्या साखळीला जोडून घ्यायचं. दोन साखळ्या घ्यायच्या, एक दोन. आता प्रत्येक खांबातून छोटा खांब घ्यायचा. छोटे खांब 15 झालेले आहेत. सुरुवातीच्या साखळीला जोडून घ्यायचे अशा प्रकारे. आपली कॅप तयार झाली. कॅप आपण शिवून घेऊया या सुईने. अशा प्रकारे कॅप जोडून घेतलेली आहे. डोळ्यासाठी आपण टिकल्या वापरलेल्या आहेत काळ्या कलरच्या. आणि चेहऱ्यासाठी चंद्रकोर टिकली वापरलेली आहे. तुम्ही रेडच्या काळ्या दोऱ्याने देखील डोळे करू शकता. अशा प्रकारे आपल्याला डोळे आणि तोंड टिकल्याने करायचे. बाहुली तयार झालेली आहे. आपल्या बाहुल्या तयार झालेल्या आहेत. या बाहुल्या आपण शिवसाठी देखील वापरू शकतो. आणि या बाहुल्यापासून आपण तोरण देखील बनवू शकतो. तोरणासाठी मी पुढील भागात पुढील पार्ट मध्ये दाखवणार आहे की बाहुल्याचं तोरण कसं करायचं. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू.